माझे पती ॲटो चालवित होते आणि त्यांना कोरोना काळात त्यांना मरण पावल्यामुळं सगळ्या लेकराची जिम्मेदारी माझ्यावर आली आहे आणि ते लेकरांना जगवण्यासाठी मी ॲटो चालवित आहे. ते ॲटो मी आडगावला लावते, आडगावहून नेरवर जाते, डिझेल पाणी काढून मला 200 रुपये उरते आणि थोडीशी मदत माझ्या मुलीकडून पण मिळते मला. आम्ही दोघी मिळून आमच्या आमचं घरचं पालनपोषण करते आणि माझे सासूसासरे म्हातारे आहे त्यांच्याकडून काहीच मदत नाही मिळू शकत. म्हणून माझ्या लेकराची इच्छा आहे की आम्ही काही बनावं आणि माझी पण इच्छा आहे तर त्यांना काही बनवावं. आणि कोणाला टीचर बनवायचं आहे, कोणाला कलेक्टरमध्ये जा, कोणाला पोलीस बनवायचं आहे, कोणाला आर्मी भरती व्हायची आहे. आमच्याजवळ वावरगिवर काहीच नाही आहे, त्याच्यामुळं माझ्या लेकर अशी परिस्थिती माझ्यावर आली की मला ॲटो चालवावं लागत. मला 5 मुलं आहे, 2 मुली आणि 3 मुलं. दिवसभरात सर माझं ॲटो कधी ट्रीप लागते कधी नाही लागत आणि लागली तर 200 रुपये येते सर सगळं खर्च काढून. हे डिझेल पाणी काढून 200 रुपये येते सर. मुलगी 8वीला आहे, छोटी मुलगी 5वीला आहे आणि हा मुलगा 4वीला आहे, मोठा 6वीला आहे आणि छोटा अंगणवाडीला. मी माझी अशी अपेक्षा आहे की शासनाकडून मला थोडीफार मदत व्हावी माझ्या लेकराचं शिक्षण वगैरे आणि थोडीशी काहीतरी मदत जर झाली तर मला लेकराचं पालनपोषण मी करू शकते सर. माझे बाबा पहिले ॲटो चालत होते, कोरोनामुळे माझे बाबा वारले तेव्हापासून आई चालत आहे. मी शेतातनी जातो, मी 8वी वर्गात आहे. मी शेताला 10 वाजता जातो, 5 वाजता घरी येऊन पोळ्या टाकतो, भांडे घासतो, कपडे धुते. शिकायचं आहे, काही बनायचं आहे, सुखी जीवन जगायचं. गेल्या 4 महिने आधी एप्रिल महिन्यात कोरोनानं मृत्यू झाला. त्याच्या पश्चात त्याची पत्नी आणि 5 मुलं असा त्याचा परिवार आहे. तो ॲटो चालवून त्याच्यावाला पूर्ण कुटुंबाचा आधार म्हणून उदरनिर्वाह करायचा. पण त्या कुटुंबाला आज उदरनिर्वाहासाठी त्याची पत्नी त्या मुलाबाळासाठी स्वतः ॲटो चालवून तिचा उदरनिर्वाह करते आहे. शासनाच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या परिवाराला कुठल्या तरी स्वरूपाने एक आर्थिक आणि ठोस मदत शैक्षणिक बाबतीत तिच्या मुलाबाळासाठी झाली पाहिजे. यासाठी आमची अशी मागणी आहे. आमच्या विभागाचे लोकप्रिय आमदार लोकनेते माननीय संजीवभाऊ राठोड यांच्या माध्यमातून त्यांनी शासनाला आणि त्यांच्याकडून या कुटुंबाला एक विशेष असं काहीतरी ठोस आर्थिक सहाय्य किंवा आर्थिक मदत या कुटुंबाला झाली पाहिजे अशी मागणी आम्ही त्यांना करणार आहोत. आणि तिला जे जे शासनाची मदत लागेल शैक्षणिक बाबतीत जिथे जिथे त्या मुलांचं आता 5 मुलं आहेत, 5 मुलाच्या बाबतीत जसं जसं शिक्षण जे मुलं घेऊ इच्छित आहे त्या त्या पद्धतीनं तिचं शिक्षण कसं मोफत होईल विना खर्चानं या बाबतीत आम्ही जिथून तिथून काही स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आम्ही त्याची तयारी करू. आज त्यांचं कुटुंब 3 मुलं 3-2 मुली एवढं असून आज ते गेल्यामुळे सर्व जबाबदारी त्यांच्या मिसेसवर आली म्हणजे आमच्या ताईवर आली आहे. आणि ते सर्व या ठिकाणी ते स्वतःचा ॲटो चालून या परिवाराचा ते उदरनिर्वाह करत आहे. आणि निश्चितच त्यांना शासनाकडून या आधी कोणतीही मदत या ठिकाणी झालेली नाही, तरी आम्ही सन्मान्य आमचे संजयभाऊ राठोड या विभागाचे आमदार त्यांच्यामार्फत काही मदत व्हावं, शासनाकडून काही मदत व्हावं अशी आमची या ठिकाणी इच्छा आहे. ते त्या मोठा परिवार असून त्यांना या मदत काहीतरी मदत व्हावं.